सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत हो काल आपण शेवटची स्मृती पाहिली. काळाक्षरी वेधू बोधू निराकरण नसुदे काळे अक्षर पोथी पानामधले वाचले त्यामुळे वेद बोध होतो असं नाही. वेदाबोधाचं निराकरण केलं आणि काय सांगितलं त्यामध्ये की जर शास्त्र अभ्यासायचं असेल तर गुरुजनांकडूनच अभ्यासलं पाहिजे. आपण यथार्थ जे अर्थ आहे वचनाचा तो यथार्थ वचनाचा अर्थ आपल्याला गुरुजनाकडून समजेल. आणि ज्यांनी असं फक्त पुस्तकं वाचून अध्ययन केलं त्यांचं शास्त्र हे सबीज राहत नाही असं आपण काल पाहिलं. रजतमाश्रये धर्महानी कथन. रजतमाच्या आश्रयामुळे आपल्या धर्माची हानी होते असं कथन आचार्यांनी केलं. एकू दिसू धर्म वार्ता प्रसंगे भटोबासी म्हणितले राजसे तामसे जे मनुष्य तयांचा संसर्ग न करावा. एके दिवशी धर्मवार्ता चालू होती, आचार्यांचं निरूपण चालू होतं गुरुकुळामध्ये आणि त्या प्रसंगी भटोबास म्हणतात जे राजस आणि तामस मनुष्य आहेत त्यांचा संसर्ग आपण करायला नाही पाहिजे. विषयरूप मनुष्य विषयरूप पदार्थ यांचा आश्रय धरिल्या तात्काळी कची धर्महानी होईल. संसर्ग न करावा सांगितलं, परंतु संसर्ग का करू नये? संसर्ग केला तर काय होते बरं? ते आचार्य पुढे सांगतात. जे विषयरूप मनुष्य आहेत, जे राजस पुरुष आहेत, जे विषयरूप पदार्थ आहेत, यांचा जर आपण आश्रय धरला तर तात्कालिक धर्महानी होते. माणूस धर्मापासून दूर निघून जातो. राजसा तामसाचे रजतम येम नेम शास्त्रे झाडावे मग तयांचा संसर्ग करावा अंक. मग आता आपल्याला आपला पंथ आपला धर्म वाढवायचा असेल तर मग आता आयते लोक समाजामध्ये सात्विक सापडतील का आपल्याला की सात्विक लोकांपाशी जाऊन बसायचं आणि त्यांना धर्म सांगायचा? समाजामध्ये तर राजस्थामस प्रकृतीचेच लोक जास्त आहेत, मॅक्झिमम तेच आहेत. मग कसं करायचं? जर पंथ वाढवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? पाठांतर म्हणजे दुसऱ्या महानुभावांच्या मध्ये ते काय म्हणतात की आचार्यांनी असंही सांगितलं राजसा तामसाचे रजतम जे राजस पुरुष आहेत तामस पुरुष आहेत त्यांचे रजतम येम नेम शास्त्रे झाडावे. जे एम नियम आहेत म्हणजे त्यांना अंतर्निग्रह बाह्य निग्रह हे करायला सांगायचा आणि आपल्या शास्त्रीय करून त्यांचे रजतम झाडायचे, त्यांना सत्वस्थ करायचं आणि मग तयांचा संसर्ग करावा आणि मग त्यांचा संसर्ग करावा. असे ते सात्विक झालेले लोक जे आहेत त्यांना सात्विक करण्यासाठी त्यांचे रजतम झाडण्यासाठी आपल्याला त्यांना थोडंसं अगोदर निरूपण करावंच लागणार आहे. असं नाही वागायचं, तसं नाही वागायचं. आपल्या मनुष्य जन्माचं काय साध्य आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपली वागणूक कशी असली पाहिजे, हे सुरुवातीचे जे काही पहिल्या टप्प्याचे जे आचरण आहे हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. मग त्यानुसार ते आचरण करत राहिले तर पुढे त्यांचे रजतम काय होतील? झाडल्या जातील आणि मग ते ईश्वर धर्मासाठी योग्य होतील. आणि मग आचार्य म्हणतात तयाचा संसर्ग करावा, मग तुम्ही त्यांच्यापाशी जास्त वेळ उठू बसू शकता, त्यांचा त्रास तुम्हाला होणार नाही कारण त्यांच्या ठिकाणी ते रजतम गुण राहिलेले नाहीत. तुमची धर्महानी होणार नाही, उलट धर्माची वृद्धी होईल. कारण जशी ज्योती असते आरतीमध्ये आपण लावलेली,
त्या दिव्यापासून दिवे आपण पेटवला तर अदोगरच्या दिव्यामधला जो अग्नी आहे, जी ज्योत आहे, ती काय कमी होते का? नाही. त्याप्रमाणे ईश्वर धर्म सांगत राहिलो तर आपण ईश्वर धर्म वाढत राहतो, ते काय कुंठत नाही, लहान होत नाही, कमी होत नाही. म्हणून ज्ञान जे वस्तू आहे ती वस्तू अशी आहे, जेवढं आपण देत राहू तेवढं ज्ञान जे आहे ते वाढत राहते. नागाई शास्त्र संवाद शोधनी उभया लाभानुवादू. नागाई शास्त्र संवाद शोधनी उभया लाभानुवादू. नागाईसांनी शास्त्राचा संवाद केला. ह्या नागाईसा म्हणजे आचार्यांचे जे चिरंजीव होते, नागदेवाचार्यांचे चिरंजीव महेश्वर पंडित, त्यांची मुलगी नागाईसा. म्हणजे आचार्यांची ही कोण लागली? नात लागली. तर अशी ही नागाईसा जी होती, त्यांनी शास्त्र संवाद केला, काही जिज्ञासा केल्या, त्याने करून उभया लाभानुवाद, दोघांनाही लाभ होतो. सांगणाऱ्याला पण लाभ, ऐकणाऱ्याला पण लाभ. आता ऐकणाऱ्याला लाभ होते हे तर ठीक आहे, परंतु सांगणाऱ्याला काय लाभ आहे बरं? सांगणाऱ्याला हा लाभ आहे की त्यानं जे काही शास्त्र श्रवण केलेलं आहे त्याची पुनरावृत्ती होते, त्याच्याकडून रिव्हिजन होते, त्यामुळं ते जे पाठांतर झालेलं आहे ते दीर्घकाळ टिकते. एकदा पाठांतर केलं आणि सोडून दिलं ते टिकू शकते का? नाही, कालांतराने विसरून जाते. परंतु असं आवर्तन जर होत राहिलं की आपण शास्त्राचा अभ्यास केला आणि आपण सांगत राहिलो, जे कोणी अर्थवंत आहेत त्यांना आपण जर सांगत राहिलो तर आपलंही आवर्तन होते आणि पुढच्या व्यक्तीलाही त्या ज्ञानाचा लाभ होतो. बरं, पुढच्या व्यक्तीला समजो न समजो, अर्थवंत आहे आपण सांगत राहिलं, पुढं काही आपण गुह्य ज्ञान सांगितलं त्यांना जरी नाही समजलं, फायदा मात्र सांगणाऱ्याचा नक्कीच होणार आहे. जसं एखादी तलवार आहे, तिला धार लावून ठेवलेला आहे, धार लावून ठेवला आणि ती तलवार तशीच राहिली बऱ्याच काळापर्यंत, तर त्याची धार, त्याची चमक तशीच राहील का? नाही राहत. त्या तलवारीला जर घासत राहिलं दगडावर, जे धार लावायचे दगड असतात, पाषाण असतात, त्याच्यावर घासत राहिलं तर ती धार तशीच राहील, चमक तशीच राहील. तर असं निरूपण करणं म्हणजे एक प्रकारे आपण आपली जे काही ज्ञानरूपी तलवार आहे तिला धार लावल्यासारखं आहे. सांगणाऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे, एवढं मात्र नक्की. नागाईसे ते भटोबासांची नाती. नागाईसा ज्या होत्या त्या भटोबासांची कोण लागत होत्या? नात लागत होत्या. महेश्वर पंडिताची कन्या, महेश्वर पंडित त्यांची कन्या. तयासी भटोबासा पासोनी श्रवण अनुसरण भटोबास सपरिवारी भिजना जाती. आचार्यांपासूनच नागाईसांना ब्रह्मविद्येचं श्रवण झालं, अभ्यास झाला, अनुसरणही आचार्यांच्याच नावचं घेतलेलं आहे नागाईसांनी. भटोबास सपरिवारी विजना जाती. भटोबास जे होते ते सपरिवार म्हणजे परिवाराला घेऊन विजनाला जायचे. बिडार राखाव्या ठेविती. आणि नागाईसा ते बिडार राखाव्या ठेविती. नागाईसाला कशासाठी ठेवायचे? बिडार राखण्यासाठी. आता हे कशामुळं बरं? जे गुरुकुळ आहे त्या गुरुकुळातील लोकांना असं वाटू नये की स्वतःची नात म्हणजे दररोज सोबत नेतात आचार्यांची, आणि तिला धर्मश्रवण, जे काही ब्रह्मविद्येचा अभ्यास आहे ते दररोज होतो, तिथं धर्मचर्चा ऐकायला मिळते. आणि जे दुसरे शिष्य मंडळी आहे त्यांना इथं अडकून ठेवतात म्हणे मठामध्ये, मठ राखण्यासाठी. असं लोक बोलू नये. लोकांचा बोल चुकवण्यासाठी काय करतात आचार्य? आपली हक्काची आहे ना नात नागाईसा, ती काय भांडणार आहे का आचार्यांना तुम्ही मला काढलेलं नाही? हक्काचे माणसं आहेत आपले. मग हक्काच्या माणसाला हक्काने माणूस सांगते, बरोबर ना? कारण हक्काचा माणूस आपल्याला काही नावपटे ठेवणार नाही. तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही माझ्यावर असं केलं, तुम्ही माझ्यावर तसं केलं, तसं काय होणार नाही. म्हणून आचार्य नागाईसांना म्हणायचे, तुम्ही बिढार राखण्यासाठी थांबा. सर्वजण निघून गेले तर बिढार कोणी राखायचं? कारण स्वामींच्या काळामध्ये पण बिढार राखण्याची पाळी असायचीच, कधी या भक्ताची, कधी त्या भक्ताची, कधी त्या भक्ताची. एकदा आऊसांची बारी होती, झोळी घेऊन जाऊ लागलं कुत्र, तर आऊसाने दगड मारला. म्हणजे याचा अर्थ काय? की असे कुत्रे असतील किंवा काही पशु जनावर ते असे जर मठामध्ये शिरले तर उपद्रव होईल.
जे भिक्ष चालणार आहे ते असं वाया जाईल. म्हणून मठ राखण्यासाठी, बिढार राखण्यासाठी नातीनागासाला ते आचार्य ठेवायचे तिथं. भटोबास काटियेचे निमावे की रुई प्रधान करुणी विजन करीती, कदाचित एखाद्या खडकावरी बैसती, मग तेथ धर्म वार्ता होय. आपण यापूर्वी एक स्मृती पाहिली, माहीम भट्ट विजनाला बसलेले होते, महादाईसा विजन पडताळीत आल्या. महादाईसांना वाटलं माहीम भट्टासारखा विद्वान पंडित विरक्त यांचं विजन कसं असेल, काट्याच्या झाडाखाली जिथं विरळ सावली आहे, घनदाट सावली नाही विरळ सावली आहे, अशा ठिकाणी बसले असतील ते. कारण या सावली सावलीमध्ये पण भेद सांगितलेले असतात मग आचरण करणाऱ्या पुरुषांचे, तेवढ्या काय आपण फुलामध्ये जाऊ नये कारण विषयांतर होऊन जाईल आपलं. तर जे विरक्त व्यक्ती असतात ते एकदम घनदाट सावलीमध्ये विजनाला बसत नाहीत, तर ते विरळ सावलीमध्ये बसतात. कारण स्वामींनी सांगितलं काटी एकी तळी सुकोनी पाडी ऐसाही एकात. जी काटी असते, ज्या झाडाला काटी असते, जसं बोरीचं झाड आहे किंवा छोटे एखादं बाबळीचं झाड आहे, तर अशा विरळ सावलीच्या झाडाखाली बसायचं हे ठरलेलं विरक्त, जास्त जे विद्वान जास्त विरक्त लोक आहेत त्यांनी. मग आता महादेवांना वाटलं ते असेच बसले असतील कुठेतरी, मग ते जे काट्याचे झाड असतील तिथं पाहिलं, विरळ सावली जिथं आहे तिथं पाहिलं, आचार माही म्हटलं काय भेटले नाही महादेवांना. मग शेवटी एका मळ्याकडे जाऊन पाहिलं तर त्या मळ्यामध्ये शांत बसलेले होते विजन करत. त्यावेळेस मग महादेवांना काय म्हणतात की हे तुमच्यासारख्याचे विजन स्थळ नाहीत, बरोबर की नाही. तर इथं आचार्य मग कुठे बसले आहेत विजनाला बघा तुम्ही, काटीयेचे निमाने म्हणजे काटीच्या झाडाखाली विजनाला बसलेल्या, जिथं विरळ सावली आहे किंवा एखाद्या खडकावर बसायचे विजनाला, किंवा एखादं रुई आहे रुईचं झाड तिच्या खाली बसायचे छोटस झाड, तर असे बसायचे. मग तेथ धर्मवार्ता होय, आणि मग विजन झाल्यानंतर धर्मवार्ता व्हायची. गेल्या गेल्या बसले आणि धर्मवार्ता चालू केली असं नाही, थोडं काळ विजन व्हायचं, ईश्वराचं चिंतन व्हायचं, स्मरण व्हायचं, आणि नंतर मग कोणाच्या काही शंका असतील, कोणाचे काही प्रश्न असतील, त्यांचं निरसन करण्यासाठी मग धर्मवार्ता व्हायची. पहार दिडा बिढारा येती, विजनाला गेल्यानंतर विजन झाल्यावर धर्मवार्ता झाल्यावर पहारा दिडा येती, दीड प्रहर झाल्यानंतर मग ते बिढाराला यायचे. दीड प्रहर म्हणजे साडेचार तास, तीन तासाचा एक प्रहर, तर दीड प्रहर म्हणजे साडेचार तास तिथे विजन किंवा धर्मवार्ता असे पूर्ण विधी चालायचा, आणि नंतर मग बिढारावर सर्व गुरुकुळ यायचं. आणि नागायसे पंडिता केशो बासा कविश्वर बासा ते पुसती, आजी काई काई धर्मवार्ता झाली. आणि मग नागायसांना जिज्ञासा वाटायची मनामध्ये की आज काय नेमकी धर्मवार्ता झाली असेल, ती माहिती करून घेण्यासाठी नागायसा ज्या आहेत त्या पंडितांना, केशोबासांना आणि कविश्वरबासांना विचारायची की आज नेमकी धर्मवार्ता काय झाली. आजी काई काई धर्मवार्ता झाली, मग ते झाली असे ते सांगती. आणि मग हे जे विद्वान पंडित आहेत केशिराजबासांसारखे, कविश्वरबासांसारखे, पंडितांसारखे, हे सर्व धर्मवार्ता नागायसांना सांगायचे. ते नागायसे भटोबासाशी जाऊनी संवादती. मग नागायसा काय करायच्या, आचार्यांपाशी जाऊन बसायच्या आणि त्यांच्यासोबत संवाद करायच्या. काय संवाद करत असतील बरं, जे निरूपण आचार्यांनी केलं या सर्व गुरुकुळाला ते निरूपण तर नागायसांना समजलं, पण निरूपण समजलं पण ते निरूपण ऐकल्यानंतर प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, प्रत्येकाला शंका नवीन निर्माण होत असतात. मग नागायसांना ज्या काही शंका निर्माण झाल्या असतील त्या शंका आचार्यांसमोर नागायसा मांडायच्या आणि त्या शंकेचं निरसन करून घ्यायच्या, किंवा मग एखादा काही निर्णय असेल नागायसांना तो काही व्यवस्थित पटला नसेल तर मग त्या निर्णयाविषयी त्या तत्वज्ञानाविषयी नागायसा ह्या आचार्यांसोबत संवाद करायच्या. एकू दिसी संवादिता नागायसी म्हणितले, आजी हे पंडिती ऐसे म्हणितले. एके दिवशी आचार्यांसोबत संवाद साधत असताना नागायसा म्हणाल्या आजी हे पंडिती ऐसे म्हणितले,
पंडितांनी असं असं मला सांगितलं, केशवे ऐसे म्हणितले, केशराज बासांनी असं सांगितलं मला, आणि कवीश्वरी ऐसे म्हणितले, आणि कवीश्वर बासांनी मला असं असं सांगितलं, या उपरी भटोबासी म्हणितले, आणि मग या उपरांत आचार्य म्हणतात, तया सीम्या ऐसे ज्ञान केले, आता हे अपूर्व झाले, येणे उभया लाभू झाला अंक। यावर आचार्य म्हणतात, या सर्वांना मी अशा प्रकारे ज्ञान केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, आता हे अपूर्व झाले, म्हणजे या तिघही पंडितांना जे तत्वज्ञान मी सांगितलं त्यांचंही तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलं, आता हे अपूर्व लाभ असा तुम्हाला झालेला आहे। येणे उभया लाभू झाला, उभया म्हणजे दोघांनाही लाभ झालेला आहे, निरूपण करणाऱ्यांना पण लाभ झाला आणि ज्यांनी ते निरूपण ऐकलं म्हणजे नागाईसा त्यांनाही लाभ झालेला आहे, सांगणाऱ्यांचं आवर्तन झालं, ऐकणाऱ्यांचं नवीन ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे, असं दोघांनाही, उभय म्हणजे कोण, दोघही, या दोघांनाही लाभ झालेला आहे, सांगणाऱ्यांना पण आणि ऐकणाऱ्याला पण। त्रियांचं अवतार कथन, त्रियांचं अवताराविषयी आचार्यांनी कथन केलेलं आहे। एकू दिसू भटोबासी केशो बासा पंडित बासा प्रति म्हणितले, देवगिरीसी सामान्य स्त्रियेचा घरी रावा असे। एके दिवशी आचार्य केशोबास आणि पंडित बास यांना म्हणतात, देवगिरीच्या ठिकाणी, म्हणजे आताचा जो देवगिरीचा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या त्या प्रदेशामध्ये, कारण देवगिरीचा किल्ला आहे राजधानी होती पूर्ण महाराष्ट्राची, तर त्या देवगिरीच्या परिसरामध्ये एका सामान्य स्त्रियेचा घरी रावा असे, तो ईश्वर अवतारुगा। देवगिरीमध्ये जी सामान्य स्त्री आहे म्हणजे जी वेश्या आहे, तिच्या घरी एक पोपट आहे, राघव आहे, ते पोपट म्हणजे ईश्वर अवतार आहे असं आचार्य म्हणतात। तो केशोबासी पंडित बासी म्हणितले, भटो पाहो जाओ। केशोबास आणि पंडित बास काय म्हणतात, कि चला आपण जाऊन बघूया, ईश्वर अवतार जर आहेत ते तर आपण जाऊन त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे। तो केशोबासी पंडित बासी म्हणितले, भटो पाहो जाओ। भटोबासी म्हणितले, नको जाओ, श्री प्रभूची सेवा आमचा गोसावी विहिली। आचार्य म्हणतात आपण तिथं जायचं नाही, केशोबास आणि पंडित बास या दोघांनाही म्हणतात की तिथं जाण्यात काही अर्थ नाही, कारण काय, नको जाऊ, श्री प्रभूची सेवा आमचा गोसावी विहिली। सर्वज्ञी श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर असं सांगितलं होतं की तुम्हा गोविंद गती, म्हणजे तुम्हाला श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी जायचं आहे, आता आम्ही तुम्हाला त्यांच्या सांभाळी घातलं म्हणून आपण श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी गेलो, त्यांची सेवा केली। तो ईश्वर अवतारू होय परिभीत नव्हे, स्वामींनी सांगितलं म्हणून आपण तिथे रुद्रपूरला गेलो, परमेश्वरपुराच्या ठिकाणी श्रीप्रभू महाराजांची सेवा केली, विहित अवतार होते। आणि हा जो राव आहे म्हणजे राघव आहे, हा ईश्वर अवतार आहे पण विहित नव्हे, आपल्यासाठी विहित नाही। ऐसे भटोबासी निरूपण करून निराकरिले अंक, असं निरूपण करून आचार्यांनी त्याचं निराकरण केलं, तिथं जाण्याचं निराकरण केलं, तिथं जाऊ नका असं सांगितलं। बरं, विहित असो अथवा नसो, आहेत तर ईश्वर अवतार, मग जायला काय हरकत होती, कशामुळे गेले नसतील। कारण कसं आहे, समाजाची मानसिकता काय असते, ईद भर असेल तर हातभर करतात, थोडस असेल तर त्याचा वाढवा करतात लोक। तुम्ही सांगा आता एखादा व्यक्ती मित्रांसोबत बिअर बार मध्ये गेला, तो म्हटला मी काय बिअर पिणार नाही, मी पितच नसतो, परंतु मित्र म्हटले चल माझ्यासोबत बसायला काय हरकत आहे, जाऊन बसला तिथे, त्यानं काय बिअर पिली नाही, पाहणारे लोक काय म्हणतील, धावत्या नजरेनं पाहिलं त्यांनी काय म्हणतील, अरे काय म्हणे एवढा निर्व्यसनी आहे, मी असा तसा फुशारक्या गाजवणारा हा माणूस, जाऊन बसला शेवटी बिअर बार मध्ये, बसायला तिथं जाऊन मध्य प्यायला लागला, बरोबर की नाही, असं करतात लोक। तुम्ही बिअरच्या बॉटलमध्ये दूध जरी टाकून पिलं तरी शेवटी बॉटल तर बिअरची आहे, लोक तर म्हणणार बिअरच पिली, बरोबर की नाही। तसं आता सामान्य स्त्रीच्या घरी जरी ईश्वर अवतार असले, तिथं जर हे गेले ईश्वर अवताराला पाहण्यासाठी,
लोक काय म्हणतील, भट्ट मार्गीचे महात्मे सामान्य स्त्रियेच्या घरी जातात. म्हणजे संदेश काय गेला असता सामान्य जनतेमध्ये विचित्र आहे ते लोक. त्यासाठी आचार्य म्हणतात नकोच जायला. ईश्वर अवतार जरी असले तरी काय गरज आहे जाण्याची. आपल्याला स्वामींनी अस्थिपरी सांगितलेली आहे, सर्व असनिधान धर्म सांगितलेला आहे, त्याप्रमाणे आपण आचरण करावं. या व्यतिरिक्त आपल्याला काही निरूपण होणार आहे का तिथे गेल्यानंतर? तो जो पोपट आहे तो काही आपल्याला बोलणार आहे का? नाही. त्यापेक्षा इथून देवगिरीला जाणे, प्रवास करणे, त्यापेक्षा एका जागी बसून विजन करणे, ईश्वराचं ध्यान चिंतन मंथन करणे, ब्रह्मविद्याशास्त्राचं हे केलं तर ते अधिक पुण्यदायक आहे, अधिक आपल्याला ते गोमट देणार आहे. आणि म्हणून आचार्यांनी त्याचा निषेध केला, तिथं जाऊ दिलं नाही कोणालाही. अनृत्य भाषण निषेधू, अनृत्य भाषण म्हणजे खोट बोलणं याचा निषेध केलेला आहे आचार्यांनी. एक वेळ धर्मवार्ता प्रसंगी भटोबासी म्हणितले सुरू देसी गोत्री जैसी मार्गीचा परिवार आदी करुणी लटकेन बोलावे परी पुढीलाचा मरण प्रवेशी अभिलाषिया तामस हे वांचोनी ऐसे निरुपिले अंक. एक वेळ धर्मवार्ता होत होती त्या प्रसंगावर आचार्य म्हणतात की खोटं बोलू नये. जे आपले सुहृद असतील, सुहृद कशाला म्हणतात? ज्या व्यक्तीचं आपल्याविषयी हृदय सु म्हणजे चांगला आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी कधीही वाईट भावना येणार नाही की बाबा याचं वाईट व्हावं, याचा आता फारच भरभराटीचं चालू आहे, आता व्यापार त्याला त्याचा चांगला चालत आहे किंवा त्याला चांगली नोकरी लागलेली आहे, याची नोकरी गेली पाहिजे किंवा याचा व्यापार ठप्प झाला पाहिजे, असं कधीही त्या व्यक्तीच्या मनात येणार नाही. आता भरभराट होत आहे त्या पुढच्या व्यक्तीची तर अजूनही भरभराट झाली पाहिजे असं जो चिंतन करतो आपल्याविषयी त्या व्यक्तीला सुहृद म्हणायचं. तर अशी जी सुहृद व्यक्ती आहे अशा व्यक्तीला कधीही खोटं बोलू नये असं आचार्य म्हणतात. गोत्री जेसी, जे आपले गोत्रज आहेत, एका गोत्रातले आपले जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबतही खोटं बोलू नये. मार्गीचा परिवार या आदी करुणी लटके न बोलावे. जे परमार्गीचा परिवार आहे गुरुकुळातील त्यांच्यासोबतही खोटं बोलू नये. परीपुढीलाचा मरण प्रवेशी, अजून काय खोटं बोलू नये. पुढीलाचा मरण प्रवेशी, समजा कोणाच्या तरी मरणाला कारणीभूत ठरेल असंही खोटं बोलू नये. असं तर खरं बोलू नये, खोटं तर फार दूरची गोष्ट झाली. स्वामींनी पण सांगितलेलं आहे ऐसा सत्यही अर्थू न बोली जे मा एसने असत्य तुम्हा कैसेनी बोलवले. औरंगल प्रदेशी हे वचन उच्चारलेलं आहे त्या ब्राह्मणाला म्हणतात की तुम्ही असं खरं जरी घडलं असतं तरी सांगायला नाही पाहिजे आणि तुम्ही खोटं बोललात धडधडीत, तो पुढचा व्यक्ती मेला ना तुमच्या खोटं बोलण्यामुळे, तर असं खोटं बोलू नये. किंवा मग असं काही खरं असेल की ज्यामुळे पुढचा माणूस मरून जाईल अशा ठिकाणी आपण जर खोटं बोललं तरी काही हरकत नाही असं आचार्य म्हणतात. अभिलाषिया तामस हे वांचोनी, जे अभिलाषी लोक आहेत, लोभी लोक आहेत, जे तामस लोक आहेत यांना सोडून तुम्ही सर्वांशी खरं बोललं पाहिजे. जे अभिलाषी आहेत जे तामस आहेत यांच्यासोबत खोटं बोललं तर काही हरकत नाही. ऐसे निरुपिले अंक. एखादा व्यक्ती आहे फार रागिष्ट माणूस आहे आणि गावातल्या एका माणसाला कळालं की त्या व्यक्तीविषयी एखाद्या व्यक्तीने फार वाईट बोललेलं आहे, आता त्यानं खरं आहे ते सांगावं का जाऊन त्या माणसाला? तो तर जाऊन काहीतरी जास्तीचा उपयोग करेल, एखाद्या वेळेस त्याला मारूनही टाकेल. मग अशा प्रसंगामध्ये खरं बोललेलं काही कामाचं नाही, कारण खरं बोलल्यामुळे पुढच्या व्यक्तीचं अनिष्ट होत आहे. तर असं खरं बोलणं काही कामाचं नाही असं आचार्य म्हणतात. बाई अटन प्रश्नी ग्रामे ग्रामा दर्शन कथन.
ज्या काही साध्वी बाया होत्या त्यांनी आचार्यांना प्रश्न केला अटनाविषयी, त्या प्रसंगावर ग्रामे ग्रामा दर्शन कथन, म्हणजे गावच तुम्हाला दुसऱ्या गावाचं दर्शन करवेल असं आचार्यांनी तिथे कथन केलेलं आहे. एक वेळ एकी बाईया अटना निघालिया, ते वेळी तीही भटोबासा ते पुसिले, भटो अटन कैसे की जे. काही साध्वी बाया अटनासाठी निघालेल्या होत्या. अटन कशाला म्हणतात? गावोनी गावा जावे त्याला अटन म्हणतात. आणि आपण बरेच साधू संत बघतो जे स्थान निर्देशी अटन करतात, म्हणजे पूर्ण एक रूट काढून घेतात, पहिले अमरावती जिल्हा किंवा संभाजीनगर जिल्हा अशा जिल्ह्यामधले मग कोणते कोणते स्थान आहेत त्याचा एकदा रूट काढून घ्यायचा आणि मग त्या स्थान निर्देश त्या स्थानावरूनच अटन करायचं, या स्थानावरून त्या स्थानावर जायचं. मग ते स्थान नमस झालं की मग कोणतं जवळचं स्थान आहे तिकडे जायचं असं अटन करतात. आणि इथं जे अटन सांगितलेलं आहे ते अटन कोणतं आहे? गावोनी गावा जावे असं अटन आहे. आणि मी अगोदर जे सांगितलं त्याला तीर्थाटन म्हणतात. जे स्थान निर्देश अटन आहे त्याला तीर्थाटन असंही बोलतात. तर त्या साध्वी बायांनी विचारलं की भटो अटन कसं करायचं बरं? भटो बासी म्हणितले गावनी गावा जाईजे. आचार्य काय म्हणतात? अटन कसं असलं पाहिजे? गावावरून दुसऱ्या गावाला जाणे, या स्थानापासून दुसऱ्या स्थानापाशीच जाऊन मुक्काम करा असं काय आचार्य बोलले नाही. तर अटन या शब्दाचा अर्थ काय केला आचार्यांनी? गावनी गावा जाईजे. गाव गावा ते सांगेल. एका गावामध्ये किती दिवस थांबायचं असते बरं? तर एक आपला नियम आहे ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेला, आचारस्थळामध्ये सांगितलेला, त्या गावामध्ये जेवढे घरं आहेत तेवढे घरी भिक्षा मागून झाली की ते गाव सोडायचं आणि पुढच्या गावी जायचं. तर मग आचार्य काय म्हणतात की गाव गावात ते सांगेल, या गावी तुमचं भिक्षा मागून सगळा विधी पूर्ण झालेला आहे, पुढचं गाव या गावातील लोकच तुम्हाला सांगतील. भिक्षा करिता घर घराते सांगेल. भिक्षा करत असताना योग्य घर कोण दाखवेल? नवीन गाव आहे, कोणतं घर कसं आहे आपल्याला माहिती नाही. मग आता भिक्षा कोण्या घरी मागायची आपण हे कोण सांगेल? आचार्य म्हणतात की घर घराते सांगेल, घरच घराला सांगतो. तुम्हाला त्याचा विचार करण्याची गरज नाही. एवढंच काय तर जर कोणी सांगायला जरी नसेल तर आपल्याला ते घर पाहूनच आपल्याला लक्षात येईल की बाबा इथं मागायला पाहिजे की नाही. जे सत्वस्त पुरुष आहेत त्यांना नजरेमध्येच ओळखू येतात की कोणती गल्ली कशी आहे. एकदमच कोणातरी गल्लीमध्ये असं भयावह वाटते किंवा एकदमच असं सामसूम वाटते, उदास वाटते, तिथले गुण जे रजतम गुण आहेत ते लगेच लक्षात येतात. मग ते अटना निघाली. आणि मग त्या बाया अटनाला निघाल्या. अंक बाई प्रत्येजित शाका व ग्रहणी धर्म सुपी अर्ध कुपी म्हणणे. बाईया भाजी निसती. गुरुकुळामध्ये काही पचन पाचन चालायचं तर जे काही भाजीपाला वगैरे आणलेला होता तर साध्वी बाया भाजी निसत बसलेल्या होत्या. त्या पाने सांडिती कोवळे देठ सांडिती. पाने त्या भाजीपाल्याची जी पानं असतील ते पानं काही फेकून द्यायचे, चांगले पानं असले तरी ते बाया टाकून द्यायच्या. आणि कोवळे देठ सांडिती, जे काही भाजीपाल्यामध्ये कवळं देठ असते ते कवळं देठ सहज शिजून जाते, खाण्यायोग्य असते, परंतु ते कवळं देठ पण त्या बाया टाकून द्यायच्या. लेकराला शांत बसा. कोवळे देठ सांडिती तवते भटोबास देखती. ते भटोबास पाहायचे. भाजी निसली चांगली एका बाजूला काढलेली आहे आणि जो कचरा होता जरट काड्या त्या भाजीपाल्याची जे काही मुळ्या असतील ते सर्व एका बाजूला टाकलेलं असायचं.
तर त्यामध्ये आचार्यांना काय दिसायचं, तव तेथची बैसोनी वेचिती, त्या आचार्यांना तिथं त्या कुंजाण्यामध्ये त्या काडी कचऱ्यामध्ये कवळे देठ दिसायचे भाजीचे, चांगली पानं दिसायचे की जे भाजीमध्ये आपण टाकू शकतो. आचार्य तिथंच बसायचे आणि ते वेचून घ्यायचे. आणूनी बायाचा हाती देती, आणि आणून बायांच्या हातामध्ये द्यायचे. आणि म्हणती अर्ध कुपी अर्ध सुपी ऐसे का करिता. आचार्य म्हणतात का हो, अर्ध तुमचं कचरा कुंडीत चाललं तिकडं उकंड्यावर चाललं आणि अर्ध तुम्ही इकडं भांड्यात टाकून शिजून खाऊ घालत आहात साधू संतांना, हे असं का करत आहात? व्यवस्थित भाजी निसा, परमार्गाचा पदार्थ आहे. भाजीची काडी ही, भाजीचं पाणही वाया जायला नको, कारण हे आदर्श कोणी घालून दिलेले आहेत? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण जर असे काही कुठं ज्वारीचे गव्हाचे असे दाणे जर पडलेले दिसले तर ते वेचून घ्यायचे आणि अशा कपड्याला असे असं गाठ मारून ठेवून द्यायचे, नंतर पायसांपाशी नेऊन द्यायचे. तर हे काय सांगितलंय स्वामींनी की बाबा ज्यांनी कुणी दिलंय आपल्याला त्यांचा प्रत्येक अन्नाचा कण उपयोगात गेला पाहिजे, त्यांना त्याचं गोमटं मिळालेलं पाहिजे, मिळालं पाहिजे. कारण स्वामींनी नाथोबांना शिक्षा पण केलं होतं डोमेग्राम येथे असताना, हांगा ते काही तुमचे दाई ऐसे अनुअनु सांडावे, ते काही तुमचे दाई म्हणजे भिक्षा आणायची भरपूर आणि मग असं त्या नालीमध्ये टाकून द्यायची. डोमेग्रामला पाटील बाबा म्हणून एक स्थान आहे बघा, मोठा विशेष ठेवलाय तिथं आणि परिव्याचंही स्थान तिथंच बाजूला आहे. तिथं स्वामींनी हे वचन निरूपण केलेलं आहे, हंगा ऐसे अनु अनु सांडावे ते काही तुमचे दाई आपण्या लागे त्याची मागीचे. की तुम्ही गावात जाता भिक्षा मागून आणता, गावातले लोक ते काही तुमचे दाई म्हणजे वैरी आहेत का की त्यांच्या घरचं तुम्ही अन्न आणता आणि इथं आणून जेवढं लागलं तेवढं घेता आणि बाकीचं नालीमध्ये टाकून देता? आपल्याला जेवढं लागते तेवढंच तुम्ही मागितलं पाहिजे असं स्वामींनी त्यावेळेस ते निरूपण केलं होतं. आणि तेच जे तत्व आहेत ते इथं आचार्य स्वतःच्या आचरणातून गुरुकुळाला दाखवत आहेत. आचारस्थळामध्ये हेही सांगितलेलं आहे की जयाचा जांगी झाला तयाच्या सारखी अंतर्बाह्य काहीची नाही. जर आपण ईश्वराचे लेकर म्हणून स्वतःला मिरवत असू, आम्ही ईश्वराचे राजकुमार म्हणून, तर आपल्याला त्या परमेश्वरासारखं काहीतरी वागावं लागेल. एखाद्याचं लेकरू आहे, त्या लेकराला पाहून कोणी म्हणते की हे लेकरू आईवर गेलं किंवा बापावर गेलं म्हणतात, चेहरा तसा दिसतो, बरोबर ना? त्यांच्या पोटी जन्माला आलं म्हणून दिसायला त्यांच्यासारखं आहे. आपण तर ईश्वराच्या पोटी जन्माला नाही आलो, आपण तर दिसायला त्यांच्यासारखे नाही. मग पक्षकार म्हणतात की आपण ईश्वर अवतारासारखे दिसू शकत नाही, कमीत कमी आपले गुण तरी तसे असले पाहिजे. कारण आपण कसे जन्माला आलो हे काय आपल्या हातामध्ये आहे का? आपण गोरे होणार की काळे होणार, मोठ्या डोळ्याचे होणार की बारीक डोळ्याचे होणार, बांगे होणार की लुळे होणार, की पांगळे होणार की मुके होणार, की बहिरे होणार की गुंजे होणार, काही आहे का आपल्या हातामध्ये? नाही. परंतु जन्माला आल्यानंतर आपण काय होणार हे आपल्या हातामध्ये आहे. आपण कसे गुण अंगी करायचे, आपल्याला चांगले गुण अंगी करून समाजामध्ये आदर्श प्रस्थापित करायचा की समाजाचं वाटोळं करायचं दुसऱ्यांना बेकार आदतीला लावून, हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून म्हणतात अंतर्बाह्य काहीतरी परमेश्वरासारखं असलं पाहिजे. बरं, बाह्य तर होऊ शकत नाही आपण. बाह्य म्हणजे काय, दिसायला आपण परमेश्वरासारखे होऊ शकतो का? नाही. मग अंतर जे आहे म्हणजे अंतरातील जे आपले गुण आहेत ते गुण ईश्वरासारखे असले पाहिजे, जे इथं आचार्य आपल्याला दाखवत आहेत. स्वामींनी तिकडे धान्याचे कण उचलून घेतले, आचार्यांनी इथे काय केलं, भाजीपाल्यातील जे काही देठ वाया गेले होते, कवळे देठ काही पानं, ते वेचून आणून कोणापाशी दिले, मार्गातील बायांपाशी दिलेले आहेत. स्वामींनी बाईसांपाशी दिले होते, आचार्यांनी बायांपाशी दिले, म्हणे हे भाजीमध्ये टाका, वाया घालू नका.
ऐसे का करिता असे का बर करताय तुम्ही असा प्रश्न करतात त्या बायांना आचार्य. हेची माझे महात्मे खातील तरी स्मरणी दक्ष होतील. हेच माझ्या महात्म्याच्या पोटात जर अन्न गेलं तर धर्मी दक्ष होतील आमचे महात्मे. मग तैला गोणी कहुणी न संडी सावध्या करीती अंक. मग तेव्हापासून जेव्हापासून आचार्यांनी अशी कान उघडणी केली असं शिक्षापण केलं तेव्हापासून कोणतीही साध्वी बाई असं भाजीपाल्याचं देठ किंवा कोणतं धान्य असं काही वाया जाऊ देत नव्हते. सावधतेने ते सर्व विधी सर्व क्रिया करायला लागलेले आहेत. तर असं व्यापार करताना पण आपली दक्षता असली पाहिजे. अशी जर दक्षता नसेल तर आपण पापाचे भागीदारी होऊ आणि धर्मापासून आपण दूर जाऊ. कारण जिथे स्वामींच्या तत्वाचं उल्लंघन झालं तिथे अविधीचा संचार होत असतो आणि अविधीचा संचार झाला की काय होते. अविधी तव पुरुष धर्मापासून जाई. अविधी आचरल्याने पुरुष हा ईश्वर धर्मापासून दूर जातो. धर्म भ्रष्ट होतो पथ भ्रष्ट होत असतो. महात्म्या नित्याटणी अवस्थान संख्या कथन. महात्म्यांनी अटन करत असताना नित्य अटन करत असताना कोण्या नगरामध्ये कोण्या गावामध्ये किती दिवस राहिलं पाहिजे त्याची संख्या काय नेमकी याच कथन आचार्य करतात. एकू दिसू एकी भटोबासा ते पुसिले. भटो अटनी कोणा गावी केतुका काळ असावे. एके दिवशी आचार्यांना एका साधकाने विचारलं भटो अटनामध्ये कोण्या गावी किती काळ असावं बरं. भटोबासी म्हणितले ग्रामे करात्रम नगरे पंचरात्रम. आणि गोसावी म्हणितले आपले श्रेष्ठत्व नष्टत्व न प्रकाशे तो पर्यंत असावे तेही नमस्करुणी घेतले अंक. आचार्य काय म्हणतात. भटोबास म्हणतात की ग्रामे एक रात्रम जे छोट गाव आहे. पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं धन धान्य काय फार लोकांकडे नव्हतं त्यामुळे असं कोणी साधू संत दारावर भिक्षेला आले शिळी पण भाकर वाढायची ताजी असली तरी कोर कुटका मिळायचा. तर काही काही असे गाव असायचे छोटे छोटे की एका दिवसात भिक्षा मागून पूर्ण व्हायचे तर पुढे निघून जावं असं आचार्य म्हणतात. नगरे पंचरात्र नगर आहे मोठं तर तिथं पाच रात्र मुक्काम करावा. आणि गोसावी म्हणितले आणि स्वामींनी म्हटलेलं आहे आपले श्रेष्ठत्व नष्टत्व न प्रकाशे तो पर्यंत असावे. आपलं श्रेष्ठत्व आणि नष्टत्व जोपर्यंत प्रकाशत नाही तोपर्यंत त्या गावामध्ये राहता येईल असं स्वामींनी सांगितलेलं आहे असं आचार्य म्हणतात. तेही नमस्करुणी घेतले अंक. स्वामींनी काय म्हटलं श्रेष्ठत्व आणि नष्टत्व जोपर्यंत प्रकाशत नाही तोपर्यंत राहावं. आता श्रेष्ठत्व तर ठीक आहे म्हणा आपण साधू संत साधक आहात तुमच्या ठिकाणी श्रेष्ठता आहे पण नष्टत्व काय आहे. आता नष्टत्व म्हणजे काय की यांच्या ठिकाणी काय कोणते दोष आहेत की हे लोक म्हणतील हे नष्ट झालेले माणसं आहेत यांच्या ठिकाणी धर्म नाही. मग आता आचार्यांच्या सन्निधानामधले सर्व मार्गमंडळी आहेत यांच्या ठिकाणी काय नष्टत्व असेल बरं. बरं हे वाक्य आचार्यांचं नाही स्वामींचं वाक्य आहे. जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशत नाही तोपर्यंत राहावं. मग आता साधकाच्या ठिकाणी नष्टत्व आहे तरी कोणतं. तर ते नष्टत्व म्हणजे आपण आहोत मानवपंथीय आपण काय एकादशीला उपवास धरत नाही. पारणे वगैरे असतात महाशिवरात्रीला त्याचा उपवास धरत नाही. कोणती सोमवती अमावस्या असेल कोणतं काही कोणतं पर्व असेल नवमीचं पर्व आहे आषाढीचं पर्व आहे या पर्वाच्या दिवशी आपण कोणतंही विधिविधान आचरत नाही. आपण एकादशीच्या दिवशी पण भिक्षा मागतो आणि जेवण करतो. आणि 800 वर्षापूर्वी एकादशीला जर कोणी जेवण करताना दिसलं तर लोक फार नावडं ठेवायचे शिव्या घालायचे. लोक एवढं म्हणायचे की एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे टिंब 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 खाण्यासारखं आहे.
बरं का? शंका नंतर आपली पोथी संपली की नंतर शंका विचारा, तुमची लक्षात राहू द्या शंका. तर लोक काय म्हणायची, एकादशीच्या दिवशी अन्नही खाऊ नये. मग आता तुम्ही सांगा, असं तुम्ही त्या गावामध्ये गेलात, भिक्षा मागितली आणि जेवण करत बसलात, लोक काय म्हणतील, अरे हे धर्मभ्रष्ट लोक आहेत, नष्ट झालेले लोक आहेत. म्हणून स्वामी म्हणाले होते की जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व आणि नष्टत्व प्रकाशत नाही तोपर्यंत थांबावं. जर नष्टत्व प्रकाशायला लागलं तर पटकन ते गाव सोडून द्यावं. एकतर आपण तिथं आपलं आचरण करतोय, लोकांना काय माहिती आपलं आचरण कसं आहे ते, आपल्याला चालते एकादशीच्या दिवशी. कारण स्वामींनी सांगितलं तुम्ही नित्य उपवास आहे की आपण संतजन जे आहेत ते नित्य उपवासी आहेत. कारण कोण्या गावाला भिक्षा मिळेल न मिळेल काही सांगता येत नाही. कोरकुटका मिळाला तेवढंच खायचं, पुढच्या गावी चालायचं. आणि स्वामीने काय सांगितलं होतं, तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जा. सकाळी 9 उठलं भिक्षा गेलं तर ते जमत नव्हतं त्या काळामध्ये. स्वामीने सांगितलं होतं तिसऱ्या प्रहरी गेलं पाहिजे. 6 ते 9 सकाळचा पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, आणि 12 ते 3 तिसरा प्रहर असायचा. म्हणजे सर्व स्वयंपाक वगैरे झाला, घरचे लोक जेवण खावण करून भाकरी बांधून कामावर निघून गेले, त्यावेळेला भिक्षेला जा सांगितलं देवाने. उरलेला कोर कुठकाच घ्यायचा आपल्याला, नाहीतर चूल चालू आहे, बाया भाकरी करायला बसलेल्या आहेत. गेले भिक्षेला बायांनी, मग आले साधू संत दारावर, 2 भाकरी वाढून टाकल्या म्हणजे आता चूल चालूच आहे, हातासारख्या 2 भाकरी टाकता येतील आपल्याला. असं करायचं नाही सांगितलं देवाने. कारण काय, 2 भाकरी तुम्हाला वाढतील, परंतु 2 भाकरीसाठी चुलीचा जाळ चालला. जास्त वेळ चूल पेटवावी म्हणजे तेवढं ठेवावी लागली, चुलीचा जाळ वाढवावा लागला 2 भाकरी करण्यासाठी. तर तेवढी हिंसा झालेली कोणाच्या माथी पडणार, त्या साधकाच्या. म्हणून कोण्याही दोषामध्ये कोण्याही पापामध्ये आपला साधक अडकला नाही पाहिजे, याची दक्षता घेऊन स्वामींनी सर्व आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे असं सांगितलेलं होतं देवाने. म्हणून म्हणायचे की स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही नित्य उपवासी आहे, महाणवापंथीय साधकांना उपवास करण्याची गरज नाही. का बरं? कारण ते सदा सर्वदा उपवाशीच आहेत, ते भेटतच नव्हतं काही त्या काळामध्ये. तर श्रेष्ठत्व जे आहे ती की बाबा हे धर्माचरण चांगलं करतात, काही यांना मोहमाया नाही कशाची, हे श्रेष्ठत्व प्रकाशलं कोणाच्या ठिकाणी तरी तिथं थांबू नये. स्वामी म्हणतात लगेच निघून जावं त्या गावाला सोडून. आणि नष्टत्व प्रकाशलं तरीही त्या गावामधून निघून जावं, थांबू नये तिथं. जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशना तोपर्यंत असावे असं स्वामींनी सांगितलं. तेही नमस्करोणी घेतले, सर्व गुरुकुल मंडळीने ते नमस्करोणी ते निरूपण ग्रहण केलेलं आहे. ब्राह्मणा गीतू निर्भर्षणी भिक्षा देणे, एका ब्राह्मणाने एक गीत तयार केलं आणि त्या गीताची आचार्यांनी निर्भर्षणा केली. कशी निर्भसना केली ते समोर येते. एको दिसू भटोबास वेदिके विजनी बैसले असती, एके दिवशी आचार्य विजनाला बसले. कुठे? वेदिके पाशी. वेदिका कशाला म्हणतात? ज्या ओट्यावर यज्ञ कुंड आहे, जिथे यज्ञ हवन होतात, त्या ओट्याला वेदिका असं बोलतात. तर त्या ओट्यावर आचार्य विजनाला बसलेले होते. तो ब्राह्मण एकू आला, तेने आपल्या कवित्वाचा गीतू भटोबासा पुढा म्हणितला. त्या ब्राह्मणाने एक गीत तयार केलेलं होतं, काव्य तयार केलेलं होतं, आणि ते काव्य आचार्यांसमोर त्या ब्राह्मणाने म्हणून दाखवलं. मग पोसिले, मग आचार्यांना विचारलं त्या ब्राह्मणाने, भटो गीतू कैसा झाला? भटो, मी जे गीत तयार केलेलं आहे ते गीत कसं काय झालं, बरं आवडलं का तुम्हाला, कसं झालं माझं गीत, माझं काव्य कसं झालं? भटोबासी म्हणितले, जेने केला तयासी नरक होती ऐसा झाला. आचार्य म्हणतात ज्याने कोणी केलं असेल ते गीत त्यांना नरक होतील असं गीत तुम्ही तयार केलेलं आहे. मग तयासी निरूपण केले, मग आचार्यांनी त्यांना निरूपण केलं आणि तेने तैसीची भिक्षा केली. आणि निरूपण ऐकलं आचार्यांचं त्या ब्राह्मणाने आणि लगेच आचार्यांपाशी दीक्षा घेतलेली आहे. लोक बरेच म्हणतात की ब्राह्मण लोक फार हुशार,
मोठ्या मोठ्या पोस्टवर असतात, त्याचे लेकरं फार हुशार, यामागचं कारण काय असेल बरं? कधी विचार केलाय का आपण? यामागचं कारण असं आहे की ब्राह्मण समाजातील जे कोणी असतील त्यांच्या घरी वातावरण हे आध्यात्मिक असते. आध्यात्मिक वातावरणामध्ये जे आपलं चंचल असणारं मन आहे ते स्थिर करण्याचं सामर्थ्य असते. कशामध्ये? आध्यात्मिक वातावरणामध्ये. त्या ब्राह्मणांच्या मुलांना लहानपणीच ते मायबाप संस्कृत श्लोक शिकवतात. संस्कृत भाषा तर अशी आहे की त्याच्या श्लोकाच्या पठणाने आपली बुद्धिमत्ता वाढते आणि आध्यात्मिक वातावरणामुळे मन आपलं जे चंचल झालेलं आहे ते स्थिर होते आणि स्थिर मना ज्याचं स्थिर मन असेल त्याला एकाग्रता लवकर साधल्या जाते. पण आपल्या म्हणजे ब्राह्मण समाजाला सोडून इतर समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की एखादं जर लहान लेकरू मनाने देवकऱ्याला जरी चाललं तरी जे अर्धवयाचे म्हातारे असतात ते म्हणतात आताच का हा म्हातारा झाला का? म्हणजे ते म्हातारे लोक स्वतः देवधर्म करत नाहीत. आणि जे लहान लेकरं लागत असतील रस्त्याला देवधर्माच्या म्हणतात ते काय आताच म्हातारा झाला का? देवधर्म आतापासून करायला लागला. म्हणजे ज्या धर्माचरणामुळे यांची लेकरं सुधरतील, यांची बुद्धिमत्ता वाढेल, त्यापासून परावृत्त करतात. एका गावामध्ये मी गेलो, त्या गावामधला एक मुलगा होता एक 10-12 वर्षाचा. त्यांनी मला म्हटलं की बाबा मला उपदेश घ्यायचा. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा, घे उपदेश. त्याची आजी आहे, म्हणे बाबा त्याला काय कळते अजून, अजून लहान आहे ते कशाला उपदेश देता? म्हटलं काय हरकत नाही, रद्द तुमची इच्छा नसेल तर. 7-8 वर्षानंतर योगाला तिथं जाण्याचा, आजीबाई आल्या माझ्याजवळ. बाबा म्हणे पोरगं फारच बिघडलं. म्हणलं काय झालं? म्हणे नॉनव्हेज खायला लागलं, दारू प्यायला लागलं, वाया गेलं. म्हणे म्हणलं कोणी वाया घातलं? म्हणे सोबतच्या मित्रांनी. म्हणलं सोबतच्या मित्रांनी नाही, तुम्ही वाया घातलं. तेव्हा जर 5 नाम घेतले असते त्यालाही वाटलं असतं बाबा आपण गुरु केला, त्याला काही वारंवार निरूपण झालं असतं बाबा देवाधर्माला जावं, मंदिरात जावं, थोडंसं स्मरण करावं, 5 नाम झाले का, पाठ झाले का बा तुझे, असं माणूस वारंवार विचारते फोन करून. 5 नामाच्या 5 गट्या झाल्या का दिवसाच्या, करत असतो का तू? असा काहीतरी धर्माचा ओलावा असतो. पण हा ओलावा नकोसा वाटतो, मग मुलं वाया गेली की मग म्हणायचं की बाबा वाया गेली. मग आता हे कारणीभूत कोण ठरते तिथं? पालक कारणीभूत ठरतात. म्हणतात लहान लेकराला काय कळणार आहे. बरं, काही ठिकाणी लहान मुलांनी उपदेश घेतला तरी पालकांनी त्या मुलांना बिघडून टाकला, असे मी काही पाहिले पालक. एकाला उपदेश दिला एका जणांनी, आई वडिलांना उपदेश नाही, मुलगा म्हणे मला उपदेश घ्यायचाच. मुलांनी उपदेश घेतला. मुलगा म्हणे मी गणपती बसवणार नाही, कोणती देवी बसवणार नाही, कोणत्या मंदिरात जाणार नाही, प्रसाद खाणार नाही, सर्व आचरण करणार व्यवस्थित. त्यानं व्यवस्थित ते धर्माचरण चालूही ठेवलं, परंतु मायबापच घरी गणपती बसवायला लागली, घरी देवदेव पूजा सगळी व्यवस्थित. मग आता काय करायचं सांगा तुम्ही? आता त्या मुलानं कुठे जायचं? घर सोडून जायचं? तर मग आपण जर आपल्या येणाऱ्या पिढीला धर्म शिकवू शकलो नाही तर मग त्यांची बौद्धिक क्षमता वाढेल असं आपण म्हणू शकत नाही. आता बरेच मारवाडी समाजाचे बघा तुम्ही, नांदेडमध्ये नव्या मुंड्याच्या जवळच मगनपुरा नावाचा एक एरिया आहे, नांदेडच्या लोकांना माहिती असेल इथल्या. त्या एरियामध्ये एक मारवाडी समाजाचाच ते प्लॉटिंग होती सर्व, मगनलाल शुक्ला त्यांचं नाव होतं, त्यांच्या नावाने मगनपुरा असं नाव पडलं. तर त्यांचा जो नातू आहे, त्यांचा नातू म्हणजे आता फार मोठे मासे आहेत ते, 10,000 रुपये स्क्वेअर फूट, 12,000 रुपये स्क्वेअर फूट जिथं जमिनीचा भाव चालू आहे तिथं त्यांची 2-3 एकर तरी जमीन आता आहे तिथं. तर एवढा श्रीमंत माणूस, तो मुलगा पण इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला, त्याची दिवसाची सुरुवात शहरामध्ये राहणारा माणूस आहे बरं का, त्याची दिवसाची सुरुवात गाईचं शेण काढण्यापासून होते. आत्ता पण गाईचं शेण काढतो, गाईला चांगलं ब्रश घेतलेलं आहे, ब्रशानं पूर्ण साफसफाई, गाईचं अंग खासते ना जास्त, जरा चोळलं की गायला छान वाटते, तर गाईची सेवा करतो. मग तुम्ही बघा, जे जे आध्यात्मिक आहेत ते तो समाज फार पुढे गेलेला आहे. मग जैन समाज असेल तो पण धर्मासाठी फार कट्टर, मारवाडी असतील, सिंधी असतील, धर्मासाठी त्यांची फार कट्टर. सिंधी समाज आहेच किती मोजका आहे,
नांदेडमध्ये एवढं छान मंदिर त्यांनी बांधलेलं आहे, पूर्ण धौलपुरी दगडामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे धर्माचं आचरण केलं तर काही कमी पडत नाही. येणारी पिढी सुद्धा ती हुशारी होती येणारी पिढी, आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर पण जाणार पुढे हुशार झाली पिढी तर. हा मग तसं आहे का इतर आपल्या समाजामध्ये? नाही. इथं मग आपले उद्देशित लोक व्यसनाचे दुकान उघडतात, व्यसन करतात, भरपूर काही गोष्टी आहेत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला असं वाटते की धर्माचं आचरण करणे, म्हातारपणी करणे गरजेचं आहे. पण धर्माचं आचरण म्हातारपणी करणं म्हणजे परीक्षा वगैरे सर्व दिली आणि नंतर मग आता अभ्यासाला बसणे, असं झाले असं होण्यासारखं आहे. समजा की पहिलं परीक्षा द्यायची आणि नंतर अभ्यासाला बसायचं. मग असं जर एखादा विद्यार्थी करत असेल की पहिलं परीक्षा देऊन यायची आणि नंतर अभ्यास करायचा, त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी होईल याची किती टक्के गॅरंटी आहे? शून्य टक्के गॅरंटी आहे. शून्यावर पण थांबणार नाही तो व्यक्ती, मायनसमध्ये जाईल तो, कारण त्याला संस्कारच नाही लाभले कधी. तर ते घरची असलेली संपत्ती पण सर्व नष्ट करून टाकेल. जे वडिलोपार्जित असेल त्याला ते पण पुरणार नाही. म्हणून ते जे गोरखपूरची गीता असते त्या गीतेच्या पाठीमागे लिहिलेलं असते, पूत सपूत तो क्यू धन संचय, पूत कपूत तो क्यू धन संचय. एका फक्त शब्दाचा अक्षराचा फरक आहे वाक्यामध्ये. त्याच्यामध्ये ते गीतेवाले छापणारे म्हणतात की पूत सपूत तो क्यू धन संचय. तुमचा मुलगा जर सपूत झाला, धर्माचे संस्कार झाले, संस्कारी मुलगा जर झाला, तर तुमच्या मुलाला तुमच्या इस्टेटीची गरजच भासणार नाही. पूत सपूत, तुमचा मुलगा सपूत झाला तर तुम्हाला धनसंचय करण्याची गरजच नाही. त्याच्या त्याच्या त्या संस्कारामुळे तो जीवनामध्ये यशस्वी होईल. आणि पूत कपूत तो क्यू धनसंचय, तुमचा पोरगा जर कपूत झाला, जसं मी उदाहरण सांगितलं त्या आजीबाईने उपदेश देऊ दिला नाही, पोरगा वाया गेला. आता तुम्ही सांगा जो दारू पितो, जो पुन्हा बेटिंग करतो, पुन्हा क्रिकेटवर बेटिंग चालतात, त्याच्यामध्ये पैसा लावतो, नॉनव्हेज खातो, असा मुलगा त्याच्या घरी 50 एकर जरी जमीन असेल तर किती वर्ष टिकणार आहे त्याची जमीन? वडिलांनी जरी कमाई करून ठेवली किती वर्ष टिकणार आहे त्याची जमीन? 5 वर्षात खल्लास करून टाकतात 10 एकर. पण कारण एकदा व्यसन लागलं की लोकांचे पैसे काढणं, 5-10% पैसे काढणं, मग 10 लाखाचे 20 लाख झाले, आता देणं होत नाही म्हणलं की काढायची 1 एकर जमीन, 2 एकर जमीन, संपून जाते जमीन. म्हणून संस्कार असणं आवश्यक आहे, देवा धर्माला आणणे आवश्यक आहे. 20 वर्षाखाली जर पाहिलं आपण, गोपाळ चावडीचं नावाचं जे आपलं स्थान आहे आता जवळ जिथून लिमगावचं, 20 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर नवरात्रीच्या वेळेला लहान लहान लेकरं खूप असायचे मंदिरामध्ये आई वडिलांसोबत आलेले. नाही, संसार शिबिर नाही हो, नवरात्रीची गोष्ट सांगत आहे. लहान लहान लेकरं खूप आलेले असायचे आई वडिलांसोबत की बाबा चला देवधर्माच्या काहीतरी वातावरणामध्ये राहतील असं मुलांना, आईला पण वाटायचं, वडिलांना पण वाटायचं आणि मुलांना पण वाटायचं. पण आताची परिस्थिती काय झाली, मुलांना अहो मैदानातले खेळ नकोसे वाटतात, मंदिर कधी जावं असं वाटेल मंदिरामध्ये, मोबाईल पाहिजे त्यांना. तर अशी परिस्थिती झालेली आहे सध्या समाजाची, फार भयावह परिस्थिती अजून 20 वर्षानंतर होणार आहे. आताच भयावह आहे. 20 वर्षापूर्वीचा जर महानुभाव पंत पाहिला, महानुभाव पंत सोडून द्या, साधारण जो समाज आहे तो समाजही चांगला होता 20-25 वर्षापूर्वी. आता फार बदलला आणि अजून पुढं फार भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. जसा जसा समाज आपला देवाधर्मापासून दूर जाईल तसा तसा अधोगतीकडेच जाणार आहे. पण आता अशा संघटना काही निर्माण झालेल्या आहेत, ते लोक फक्त म्हणतात हे देवधर्म वगैरे, हे लोक नाही, हे देवधर्म वगैरे, हे धर्माच्या जे काही कचाटा आहे तो जे गळ्यात घातलेला आहे समाजाच्या, तो म्हणे फक्त बामणांनी घातलेला आहे. अशा शिव्या देणारे लोक आहेत, अंधश्रद्धा म्हणतात ते, अंधश्रद्धा म्हणणारे लोक आहेत देवाधर्माला. आता अंधश्रद्धा हा शब्द मुळात भारतीय संस्कृतीमध्ये नव्हताच. भारतीय संस्कृतीतला विषय होता फक्त श्रद्धेचा. अंधश्रद्धा नावाचा शब्द तुम्ही कधी रामायणामध्ये ऐकला का? कधी भागवतामध्ये पाहिला का तुम्ही शब्द? 4 वेद आहेत सनातन संस्कृतीचे, कधी ऐकलाय का? 4 वेद, 52 उपनिषद, 52 उपनिषद, षडशास्त्र, 18 पुराण, या सर्वांचा सार जी गीता आहे, श्रीमद भगवत गीतेमध्ये पण आहे का कुठं अंधश्रद्धा आलेली आहे? आहे का?
नाही. आपल्या लोकांकडे पहिलं अध्यात्माचं ज्ञान होतं म्हणून सगळे सश्रद्ध लोक होते. आपले लोक आध्यात्मिक ज्ञानापासून दूर झाले मग काही समाजकंटक लोकांनी त्याचा गैरफायदा घेणं चालू केला आणि मग आपला समाज जो आहे जो ज्ञानापासून दुरावलेला आहे मग तो कशाच्याही कचाट्यामध्ये सापडला गेला. मग काही कर्मकांड असतील किंवा काही असेल, समाजकंटक लोक तर बसलेलेच आहेत लोकांना फसवण्यासाठी. मग त्यांनी फसवण्याचा कारभार धंदा चालू केला आणि मग लोक म्हणायला लागले अंधश्रद्धा आली. अंधश्रद्धा मूळ शब्द हा युरोपमधून आलेला आहे. मूळ शब्द आहे ब्लाइंड ट्रस्ट, अंधविश्वास. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास. ब्लाइंड म्हणजे काय? अंध. अंधविश्वास जो आहे तो युरोपमधून आलेला आहे. कसा होता अंधविश्वास? तिथं प्लॅटो आणि अरिस्टॉटल नावाचे विद्वान पंडित होते जे युरोपियन संस्कृती आहे. ते संस्कृती म्हणजे अरिस्टॉटलच्या त्याच्या पुस्तकातील एक तळटीप आहे असं बोलल्या जाते. कारण ते सर्वात विद्वान लोक असं म्हणायचे. आणि त्या विद्वानांनी काय मतं मांडलेली आहेत? त्या विद्वानांचे तर असे मत होते की स्त्रियांना बँकेमध्ये अकाउंटही उघडता येणार नाही. जे राज्य आहे त्या राज्यामध्ये जे राजा आणि राणी आहे त्याच्यामध्ये जीव आहे, बाकी प्रजेमध्ये तर जीवच नाही एवढं बोललेलं आहे. मग आता याला विश्वास म्हणावा की अंधविश्वास म्हणावा? लोकांनी मान्य पण केलं ते, त्याला अंधविश्वास म्हणतात. एखाद्या बाईचा जर नवरा मेला, आता बँकेत खातं उघडायचंय तर कसं उघडायचं? अधिकारच नाही उघडायचा, शेजाऱ्याच्या नावाने खातं उघडायचं. अशी परिस्थिती युरोपमध्ये होती आणि हे लोक फेमिनिझमच्या गोष्टी करतात. तर अशा गोष्टी आहेत. अंधश्रद्धा अंधविश्वास आपल्याकडे नव्हताच मुळात, परंतु आपला समाज ज्ञानापासून दुरावला गेला मग समाजकंटक जे लोक आहेत त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि मग कर्मकांड वगैरे वाढत राहिले. त्याला समाज आपला जबाबदार आहे, आपण ज्ञानापासून दूर गेलो. तर असो, आपला आजचा वेळ संपलेला आहे, उलट जास्त वेळ झालेला आहे दररोजच्या पेक्षा. दंडवत हो Yeah.